एप्रिल मे महिन्यात ऊन रणरणत असताना तहानेनं जीव व्याकुळ होतो. पाण्यासाठी रस्त्यात पैसे मोजावे लागतात. पण आता मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी काही हात पुढे सरसावलेत. मे महिन्यात मुंबईच्या पायऱ्यानं 40 ओलांडली. उन्हामुळे सर्वसामान्यांची अक्षरशः काहिली होतीये. रस्त्यात पिण्याच्या पाण्याची सोय नसते आणि हीच अडचण लक्षात घेऊन मुंबईतील दुर्वा पवई वेलफेअर फाउंडेशन ह्या संस्थेनं प्रवाशांसाठी स्वच्छ आणि थंडगार पाण्याची सोय केली आहे. आम्ही इकडे सगळे नागरिकांना, बस चालकांना किंवा बसमध्ये सिनियर सिटीजन ज्यांना फ्री मिनरल वॉटर सप्लाय करतात, त्या उन्हा तुम्हाला पाणी पाहिजेत. आणि सिनियर सिटीजन कोणी डायबिटीज असतात, कोणाला चक्कर येतात आणि इकडे कुठेच पाण्याची काही सोय नाही. आणि बस आणि बसस्टॉपवरती पण खूप लोक येतात ज्यांच्याकडे पण पाणी नाही. तर किती लोक, किती रिक्षा चालक ते येऊन आपले बॉटले भरून आमच्याकडून पाणी नेऊन जातात. 1 एप्रिल ते 31 मे ह्या कालावधीत हजारो प्रवासी गाडी चालक यांना मोफत पाणी देण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. IIT परिसरात विक्रोळी जोगेश्वरी लिंक रोडवर संस्थेचे स्वयंसेवक पाणी पुरवतात. दुपारी 11 ते 4 ह्या वेळेत हे पाणी वाटप करण्यात येतं. अभी बच्चे लोग पानी पिला रहे तो इससे बहुत राहत मिल रहा है हमको. पानी अगर लेने जाओ होटलों में तो बोलते पानी नहीं है, पानी हम लोग नहीं देते होटल वाले जल्दी पानी. ये लोग पिला रहे तो अच्छी बात है. या तो दुर्गा फाउंडेशन ने चांगला पानी केला है, बिस्लरीचं पाणी देतात, बेटर आहे. कारण का येणाऱ्या जाणाऱ्या पाणी तरी भेटतो प्याला नॉर्मली, कारण का पाणी तर भेटतच नाही दिवसभर फिरून फिरून. हा चांगला उपक्रम आहे आणि ह्यांनी हा सतत राबवावा. आणि आमच्या वडीलधाऱ्या लोकांचा जो बोलतात ना त्यांना आशीर्वाद नक्कीच मिळणार. आणि मला ॲक्च्युली पाणीच नव्हतं, माझ्या गाडीतलं पाणी संपलं होतं आणि योगा इथे लोकांनी मला थांबवून पाणी बादलं. मला खूप बरं वाटलं, तब्येती बरी नसल्यामुळे मला पाण्याची गरज होती, ते पाणी मला मिळालं. पाण्याला कोणताही रंग नाही, जात धर्म नाही, केवळ तहान भागवणं हे परम कार्य. तहानलेल्या वाटसरूची तहान भागवणं हे एकमेव माणुसकीचं कार्य इथं केलं जातं. यातून आदर्श घेऊन मदतीला असे हजारो हात पुढे यावेत हीच अपेक्षा. अमोल पेडणेकरचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.